नोट्सचं रेकॉर्डिंग पण करून ठेवतो. कुठलं बुक कुठल्या विद्यार्थ्यासाठी वापरायचं, तुम्ही 11 किट देणार आहे त्याच्यामध्ये 44 बुक राहणार आहे, मी आमची स्टार्टअप कसं होईल काही काळजी करू नका, त्याचं पुन्हा 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 मी सर्व तुम्हाला समजून सांगेल, काही काळजी करू नका. ओके, 11 बुक तुमच्याकडे जे 11 सेट राहणार आहेत, 11 बुक मध्ये तुम्ही एनी टाइम 20 मुलांचे पण क्लास सुरू करू शकतात. कसे सुरू करू शकतात, काय सुरू करू शकतात ते पुन्हा सांगेल. त्यात वाटलं तर तुम्ही एक्स्ट्रा अजून 10 टूल मागवलं तर तुम्ही अजून 20 मुलांचे क्लास सुरू करू शकता. 20 मुलांचे तुम्ही इमिजिएटली 2-2 लेवल पण करू शकता. तर सर्व मी तुम्हाला पॅटर्न समजून सांगेल, कुठल्या स्टँडर्डला कुठलं बुक, कुठल्या स्टँडर्डला कुठलं बुक. आता 15 जूनचं टार्गेट घेऊन तुम्ही टीचर तयार होणार आहेत, म्हणून मी असं म्हणेल की मार्केटमध्ये एक नेहमीची म्हण आहे, बोलेल त्याचं काय म्हणतात ते काही विकलं जातं, जो बोलणार नाही त्याचं काहीच विकलं जात. म्हणून आपल्याला स्वतःला इंट्रोड्यूस करता आलं पाहिजे की मी ऍज अ टीचर अॅबॅकसचे टीचर ट्रेनिंग करतोय आणि मी लवकर क्लासेस सुरू करतोय. कारण तुमच्या मैत्रिणी ज्या एकदम जवळच्या मैत्रिणी असताना त्याच तुमचं सर्व काम करत असतात, अगं भाई माझी मैत्रीण आता अॅबॅकस टीचर झालेली आहे. हे एक झालं आपल्याला घरी क्लास सुरू करायचा असेल. आणि दुसरं मी असं आहे की स्वाती मी काभिमानाने सांगतो की मला पण हे ब्रँड तयार करण्यासाठी माझं, म्हणजे मी आज सुद्धा माझा कंपनीत हाच विषय होता की मागच्या 2 वर्षापूर्वी मला दर समर व्हॅकेशन मध्ये, याच्यातून काही मला बरेच भेटले पण असेल समर व्हॅकेशन मध्ये, तर आम्ही दरवर्षी कॅम्पस करायचो, त्याच्यासाठी मला स्वतःला पैसे खर्च करावे लागायचे, कुठेतरी हॉल भेटावा लागायचा, कुठेतरी लेटर द्यावं लागायचं आणि मी तेव्हा 1500 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचो. मग त्याच्यात हँडबिल वाटण्यापासून तर बॅनर बांधण्यापासून मला काम करावं लागायचं, पुन्हा सांगतो. पण या 10 वर्षाच्या प्रवासात आता आपण वी आर द राईट प्लेस मध्ये मी आलो की आता आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही, लोक आपल्याला बोलवतात. आपला उद्देश काय पुन्हा सांगतो, लोक बोलवतात म्हणजे आपला उद्देश काय, आपल्याला वेगवेगळ्या पिल्लांपर्यंत पोहोचायचंय, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपलं नॉलेज पोहोचवायचंय, हा आपला मोटो काय इम्पॉर्टंट, आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचंय. मग ते कुठलेही विद्यार्थी असोत जगातले, कुठल्याही स्कूलचे असोत, तर आपण असं एक ब्रँडिंग पर्यंत पोहोचलो की आता लोक आपल्याला बोलवतात आणि आपण पोरांचं गाईड करतो किंवा त्यांना जे काही मोटिवेशन असेल किंवा त्यांना बेसिक अवेअरनेस असेल ते तरी द्यायचा प्रयत्न करतो. आणि मग त्याच्यातून आपण असं म्हणतो की कुठेतरी टॅलेंट आपलं काम आपण करतो. तसं प्रत्येक जण तुम्ही प्रत्येक जण व्हाल, पण थोडासा टाइम स्पॅन किंवा त्याची म्हणतात ना की एक मास्टर की यायला थोडा वेळ जातो, तर ती मास्टर की येण्यासाठी आपण सर्वजण सुरुवात केली आहे. आणि डेफिनेटली तुमचं आयुष्यात जे तुम्ही शिकाल ना ते कधीच वाया जाणार नाही, ही मी तुम्हाला सांगतोय. नवीन तुमच्या एक नवीन स्किल असणार आहे तुमच्याकडे, फक्त तुम्ही कसं वापरायचं ते तुम्ही ठरवा. ओके, सो आपण आपल्या एक पॅटर्न कडे जाऊ. आपला पॅटर्न पुन्हा आपला प्रिपरेशन वीक होता. प्रिपरेशन वीक मध्ये आपण सर्वांनी असं ठरवलं होतं की मला फिंगरिंग येतंय आणि मागच्या क्लासमध्ये मी सर्वांचं चेकआउट केलं, खूप चांगलं करत होते, तर पुन्हा 2 सम फॉर द फिंगरिंग डायरेक्ट लेवलचं, कारण आपल्याला एक 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 लेवल कम्प्लीट करत जायचंय. डायरेक्ट लेवल म्हणजे पुन्हा सांगतो, डायरेक्ट म्हणजे ज्याच्यात कुठलाही फॉर्म्युला वापरायची गरज नसते. मी कॅल्क्युलेशन करताना किंवा सम विचारताना त्या मॅच्युरिटीनेच विचारतो की तुमच्याकडे डायरेक्ट अवेलेबल आहे तेच विचारायचं. फॉर एक्झाम्पल, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, इफ एव्हरी वन 28, लेफ्ट हँडवर 20, राईट हँडवर 8, 28 प्लस 60 मायनस 33 प्लस 22 मायनस 66 प्लस 8 प्लस 20 मायनस 35 प्लस 75 मायनस 68 प्लस 31 प्लस 52 वंडरफुल, म्हणजे डेफिनेटली 99% वी आर द डुईंग वेल अँड राईट. आन्सर इज द 94, बरोबर ना 94 इज द करेक्ट आन्सर. आणि 99% सर्वांना जमतंय, म्हणजे आता मला तुमचे मी सर्वांकडे लक्ष असतं माझं, तर खूप सारा विचार नाही करावा लागत आहे.
हँड ओपनिंग होत आहेत, व्यवस्थित सर्वजण करतायत. म्हणजे तुम्हाला मी जे विचारतोय ना, हा एक आपला सेन्स इकडे लक्षात. आता ऍज अ टीचर म्हणून थोडस शिकवतो, तुम्हाला इथं हा एक सेन्स डेव्हलप करण्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. कारण मी डायरेक्ट लेवलचं कुठलाही फॉर्म्युला वापरत नाही, हे तुम्हाला हा सेन्स डेव्हलप करावा लागेल आपल्या एखाद्या पार्टनरला विचारून विचारून विचारून. पार्टनर म्हणजे कोणी पिल्लू असू शकतं, साहेब असू शकतात, किंवा एखादी मैत्रीण असू शकते. मला माहिती, तांबेताईंचं एक छोटस चांगलं उदाहरण सांगतो मी. आपल्याकडे मनीषा तांबेताई आहेत. मनीषा ताई अंबेताई मला वाटतं 8-10 तासाच्या ड्युटीला असतात. मी त्यांच्याकडे त्यांच्या ऑफिसला पण जाऊन राहतो, मॉलला असतात त्या. छानपैकी त्यांनी कधीच लपवलं नाही, अख्ख्या मैत्रिणाला सांगून टाकलंय मॉलमध्ये, मी अॅबॅकस टीचर तयार करत होते आणि माझ्याबरोबर कोणाला काय विचारायचं तर मला विचारायचं. त्यांना कधी कधी रिकामे असल्या की ते पार त्यांचे मॅनेजर आहेत, मॅनेजरला पण म्हणतात सर मला विचारा 2-3 सम लंच टायमिंग मध्ये. म्हणजे इट इज अ डेडिकेशन. ते मॅनेजरांना पण मी भेटलो, ते म्हणतात हो ताई प्रॅक्टिस करतात पण इथं सुद्धा, त्यांना फ्री वेळ असला का. रिअली गुड, कारण इट इज अ युटिलायझेशन ऑफ टाइम. म्हणजे ही प्रेरणा त्यांच्याकडनं आपण शिकलो पाहिजे का. मुद्दाम मी, कारण मी भेटून आलो त्यांना, त्यांना जाऊन आलो मॉलला भेटलो आणि ते मॅनेजर सुद्धा म्हटले अहो या ताई ना इथं जरा 2-5 मिनिटं वेळ भेटला ना तर गॅबॅकची प्रॅक्टिस करतात म्हणे. इट इज गुड सीन, व्हेरी गुड. सो हा पार्ट आपल्याला डेव्हलप करायचा आहे. ही मॅच्युरिटी आपोआप येईल, काही काळजी करू नका. आता थोडासा स्पीड वाढवतो, थोडासा फास्ट फास्ट बघूया. थोडासा मी तुमच्याकडे बघणार नाही, तुमच्या चालीने मी नाही चालणार, मी माझ्या चालीने तुम्हाला मूव्ह करायला. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 8 - 6 + 20 - 11 + 80 - 34 आहे ना अवेलेबल? 34 आहेत ना. ओके, नाही आहे का? नाही का? रेणुका ताई तुमचा मोर व्यवस्थित करा. नो प्रॉब्लेम, सेट द झिरो, सेट द झिरो, सेट द झिरो, नो प्रॉब्लेम. मला कोणाचे तरी मोर वेगळे वाकडे दिसले म्हणून मी पण कन्फ्युज झालो. नो प्रॉब्लेम, म्हणजे नाही प्रॉब्लेम, नाही तर नाही, नो प्रॉब्लेम. पुन्हा एकदा थोडं फास्ट. 28 मला मी उलट तुमच्याकडे बघितलं नाही ना, मला बरं वाटतं ते. मी तुमचं कन्फ्युजन होतो, मला ते सेट द झिरो. हा मी तुमच्याकडे नाही बघणार म्हणून थोडासा स्पीड माझ्या स्पीड नाही करा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सेट द झिरो. ओके, 28 - 22 + 1 - 6 + 30 - 11 + 5 - 25 + 32 - 25 कसं असेल आता? हो असत, तुम्ही गडबड केली तर मी नाही काही करू शकत. ताई तुम्ही मिस्टेक केली. हा आता तुम्ही रॉंग करायचं नंतर म्हणतात नाही तर असं काय. हा ताई सांगा, आन्सर इज झिरो. मला वाटतं आन्सर इज द झिरो. झिरो, नो प्रॉब्लेम. आता तुम्ही मिस्टेक केली, मी काय, नो प्रॉब्लेम ताई. होऊ द्या मिस्टेक होऊ द्या. म्हणजे आपल्याला थोडासा स्पीड वाढवा. मी काय करतो इकडे लक्ष द्या, मी तुमच्या मुवमेंटची वाट बघतोय आणि मग मी अंक सांगतोय. पहिलं मी सम काय केलं, तुमच्या मुवमेंटची वाट बघितली. पण डेफिनेटली मुलांना घरी शिकवताना किंवा क्लासमध्ये मुलांना असंच करावं लागतं, त्यांची मुवमेंट होत्या. फॉर एक्झाम्पल हे बघा, 33 तुम्ही ओपन केल्या, नंतर मी 55 सांगितलं, मग तुम्ही ओपन केल्यानंतर मी -66 सांगितलं, मग तुम्ही तुमचं ऍक्शन झाल्यानंतर मी +70 सांगितलं, असं सांगितलं. पण मग ते मी तुमचं बघून सांगतोय, पण त्याच्या आधी मी थोडा थिंक अबिलिटी वाढवतोय तुमची. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. थोडस राईट हँडवर करूया लागल्यास, थोडस फास्ट 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 फास्ट. ओके, 9 - 7 + 40 - 22 + 50 - 60 + 9 - 11 - 3 + 50 + 22 - 66 + 51. ठीक आहे, चांगलं केलं तरी काय हरकत नाही. आन्सर इज द 62. ओके, ठीक आहे, छान करतायत. हा पार्ट संपलाय आपल्यासाठी, लर्निंग म्हणून संपलाय. प्रॅक्टिस म्हणून बाकी पुन्हा सांगतो, आता प्रॅक्टिस लर्निंग म्हणून संपलाय पुन्हा सांगतो. म्हणजे मला येत नाही किंवा मला अजून जमत नाही लेफ्ट हँड राईट, लर्निंग म्हणून संपलाय, प्रॅक्टिस म्हणून बाकी. आता इकडे लक्ष द्या, आता याच्यासाठी टार्गेट जर घ्यायचं असेल, मी तुम्हाला मागच्या
क्लासला सांगितलं होतं पेज नंबर 9 आणि 10 झालं पाहिजे, कम्प्लीट झालं पाहिजे. कोणाचं झालंय आता विद्यार्थ्यांसारखं विचारतो. ठीक आहे नाही नाही एक्सक्यूज नाही, काहीच बोलायचं नाही, फक्त येस किंवा नो. सब म्हणजे ना सब ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, येस किंवा नो, ट्रू किंवा फॉल्स, ट्रू किंवा फॉल्स बोला. म्हणजे मी माझं झालंय किंवा नाही झालेलं, म्हणजे मला फक्त एवढं उत्तर पाहिजे. बहाणे मला माहिती प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, फक्त येस किंवा नो. तर प्लीज झालं नसेल तर अजून पण करा, हा, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण प्रत्येकाचे वेगवेगळे एक्सक्युजेस राहणार आहेत हर्षिताताई, आणि त्या एक्सक्युजेस वर माझ्याकडे उत्तर नसणार आहे. हा, आपल्याला डेडिकेशन इज डेडिकेशन. ओके, सो आता पुढचा पार्ट इकडे लक्ष द्या. या वीकचा थोडासा वेगळा पार्ट आहे, इकडे लक्ष द्या, सर्वजण लक्ष द्या. आपण थोडे मॅच्युअर्ड आहेत सर्वजण आणि लवकर इजी संपेल. आता पुढचा पार्ट असा असतो, सर्वजण लक्ष द्या, थोडा फॉर्म्युला बेस मध्ये जाऊ. पहिला फॉर्म्युला चालू होतो आपल्या सिलेबस प्रमाणे, वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे फॉर्म्युले असतात, की फोर, इकडे लक्ष द्या का असं बनवलं त्याचं पण मी नंतर उत्तर देईल तुम्हाला, पण देईल मी नंतर तुम्हाला. फोर अगेन प्लस फोर करायचं तर फोर इज नॉट अवेलेबल हियर, कारण मी प्लस फोर केलं आणि फोर माझ्याकडे नाहीये. मग फोर जेव्हा नसेल ना त्याला म्हणतात की मला इन हाऊस मध्ये मला कॅल्क्युलेशन होणार आहे, इन हाऊस फॉर्म्युला म्हणतात त्याला. इकडे सर्वजण लक्ष द्या, इन हाऊस फॉर्म्युला म्हणजे फोर इथं आहे पण फोर इन हाऊस मध्ये कॅल्क्युलेशन करू शकतो कारण माझ्याकडे फाईव्ह अवेलेबल आहे, इन हाऊस फॉर्म्युला. आणि म्हणून या प्लस फोर साठी मला फाईव्ह ची हेल्प होणार आहे. लक्ष द्या मी काय बोलतोय, पुन्हा इकडे लक्ष द्या. थ्री प्लस फोर, आता माझ्याकडे सिक्स अवेलेबल आहे, बघा सिक्स अवेलेबल आहे. मी प्लस फोर तर करू शकतो ना, करू शकतो. किंवा मी सांगितलं एट प्लस फोर, आता फोर इथं करू शकत नाही मी कारण फक्त माझ्याकडे वन अवेलेबल आहे. काय अवेलेबल आहे चित्रताई, क्लिअर क्लिअर, वन अवेलेबल आहे माझ्याकडे, एट आहे आन्सर आणि वन अवेलेबल आहे. मी या हाऊस मध्ये प्लस फोर करू शकत नाही, तेव्हा नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला तो आपण अजून एक दहा दिवसाने शिकणार आहोत, दहा दिवसाने शिकणार आहोत. पण आज इकडे लक्ष द्या की फोर अगेन प्लस फोर, कारण माझ्याकडे फाईव्ह अवेलेबल आहे, माझ्याकडे सिक्स अवेलेबल आहे, माझ्याकडे सेवन अवेलेबल आहे, माझ्याकडे एट अवेलेबल आहे. या एट मधून मला प्लस फोर करता आला पाहिजे आणि म्हणून याला इन हाऊस फॉर्म्युला म्हणतात. क्लिअर आहे सर्वांना, पुन्हा लक्ष द्या. टू प्लस फोर, माझ्याकडे सेवन आहे अवेलेबल, या सेवन मधून मला प्लस फोर करायचं आहे. तर याच्यासाठी या सर्व सिच्युएशनला इन हाऊस फॉर्म्युला, पुन्हा सांगतो, इन हाऊस फॉर्म्युल्यासाठी आपल्याला फाईव्ह ऑलवेज हेल्प करतो. पुन्हा सर्वजण लक्ष द्या, बोलायचं पण आहे माझ्या मनातल्या मनात, इन हाऊस साठी, इन हाऊस फॉर्म्युल्यासाठी फाईव्ह हेल्प करतो. बोला सर्वजण मनातल्या मनात, इन हाऊस साठी, इन हाऊस फॉर्म्युल्यासाठी फाईव्ह हेल्प करतो. क्लिअर आहे. मग आता फाईव्ह जर हेल्प करतो तर फाईव्हचे फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे. लहान पुलांना माहित नसतं, पण थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे आणि थोडासा बोरिंग पण आहे. दोघं ब्रेनला बोरिंग पण आहे पण इंटरेस्टिंग पण पार्ट आहे. सो व्हॉट इज द फॉर्मेशन ऑफ फाईव्ह, म्हणजे सिम्पल, फाईव्ह पेक्षा स्मॉल डिजिट. सर्वजण बोलायचं माझ्यावर फटाफट, फाईव्ह पेक्षा स्मॉल डिजिट, फोर थ्री टू वन, थोडं क्विक 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 क्विक, फोर थ्री टू वन, बोला बोला. आपल्याला काही, मी मुद्दाम रायटिंग वगैरे नाही करत, मी मुद्दाम ऍक्शन मध्ये रिदम मध्ये आणतोय तुम्हाला. फाईव्ह पेक्षा स्मॉल डिजिट, फोर थ्री टू वन, बोला थोडासा, बोला 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 ऍक्शन मध्ये, फोर थ्री टू वन. क्लिअर आहे, दिसतायत चार अंक. आता या चार अंकांमध्ये गंमत अशी आहे, कुठले तरी दोन अंक एकत्र आले की फाईव्हचं फॉर्मेशन होतं, त्याला फॉर्मेशन ऑफ डिजिट म्हणतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल फोर आणि वन यांचं जर आपण ऍडिशन केलं तर काय निर्मिती होते, फाईव्हची निर्मिती होते, म्हणजे फॉर्मेशन ऑफ डिजिट फाईव्ह. क्लिअर आहे. थ्री आणि टू चं ऍडिशन केलं तर फॉर्मेशन काय होतं, फाईव्ह होतं. क्लिअर आहे इथपर्यंत, सिम्पल आहे, सिम्पल आहे. पुन्हा एकदा थोडस फास्ट, थ्रीचा फ्रेंड टू, टूचा फ्रेंड थ्री, बोला माझ्या बरोबर मनातल्या मनात, थ्रीचा फ्रेंड टू, टूचा फ्रेंड थ्री, वनचा फ्रेंड फोर, फोरचा फ्रेंड वन, बोला 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 बोला, बिंदास बोला. शक्यता आपल्यामुळे कोणाला डिस्टर्ब होणार नाही याच्यासाठी मी माईक बंद ठेवतो, म्हणजे तुम्हाला तुमचं मनसोक्त बोलता येईल घरामध्ये, तुमच्या आवाजाने कोणाला त्रास नाही. पण मुद्दाम आहे, साहेबांना पण वाटलं पाहिजे की मॅडम खूप इंटरेस्टने क्लास करतायत, म्हणून थोडस बिंदास लावली, बोला, एन्जॉय करा आपला क्लास. ओके प्लीज सर्वजण, फाईव्ह चे फॉर्मेशन फोर थ्री टू वन, आणि फोर चा फ्रेंड वन, वन चा फ्रेंड फोर, थ्री चा फ्रेंड टू, टू चा फ्रेंड थ्री. क्लिअर आहे इथपर्यंत. पण आता थोडस इथं थोडस मी माझ्या पद्धतीने अजून एक शिकवतो, इकडे लक्ष द्या. थोडीशी स्टोरी मुलांना स्टोरी सांगायची की जेव्हा मी अडचणीत असतो, इकडे लक्ष द्या, फोर
अगेन प्लस फोर, आता वी आर इन स्ट्रगल, अडचणीत आहोत आपण, कारण इथं फोर अवेलेबल नाहीये लोअर बिट. हे बघा मी असं म्हणेल टू परत प्लस फोर, कारण मी फोर कुठं केला पाहिजे, लोअर बिटला केला पाहिजे. मी लोअर बिटला विचारेल देर इज अवेलेबल, लोअर बिटला, लोअर बिट म्हणेल नो देर इज नो अवेलेबल, म्हणजे वी आर इन स्ट्रगल. मग जेव्हा आपण स्ट्रगल मध्ये असतो तेव्हा आपलं आपण मदतीची अपेक्षा कोणाकडनं करतो, मित्राकडनं करतो. लक्ष द्या, मदतीची अपेक्षा कोणाकडनं करतो, मित्राकडनं करतो. पण मित्र तेव्हा आपल्याला ठेंगा दाखवतो, हे लाईफ स्टाईल लाईफचं उदाहरण आहे. तर तेव्हा तो नेमका अरे यार मी नेमका अडचण येते आता, ते आपलं आपण बी तसेच आहोत आणि मित्र पण तसेच आहे असं समजून चला. सर्वच आयुष्याचं असतं सगळं नेते, म्हणजे काय जेव्हा आपण ज्याच्याकडनं अपेक्षा करतो त्याच्याकडनं काय होतो आपल्याला ठेंगा, नाही बाबा माझं मी प्रॉब्लेम मध्ये. आपण जेव्हा प्रॉब्लेम मध्ये तेव्हा सर्व जग प्रॉब्लेम मध्ये असतं असं आयुष्याचं तत्व आहे. म्हणजे सिम्पल काय इकडे लक्ष द्या, फोर प्लस फोर, फोर इज नॉट अवेलेबल. पण मग फोरचा फ्रेंड कोण आहे बोला सर्वजण, फोरचा फ्रेंड कोण आहे वन, फोरचा फ्रेंड कोण आहे बोला, फोरचा फ्रेंड कोण आहे वन. पण तो वन उलटा वागतो, तो आपल्याला काही मदत करत नाही. म्हणजे प्लस जर मला फोर करायचा असेल तर फ्रेंड अपोजिट असणार आहे, ही त्याच्यासाठी ही स्टोरी बनवली. प्लस फोरचा फ्रेंड मायनस वन, बोला सर्वजण, प्लस फोरचा फ्रेंड मायनस, प्लस थ्रीचा फ्रेंड मायनस टू. मी शक्यता तुमच्या सरांची माईक बंद ठेवतो म्हणजे कोणाचं डिस्टर्बन्स होणार नाही शक्यता. प्लस थ्रीचा फ्रेंड मायनस टू, प्लस टूचा फ्रेंड मायनस थ्री, आणि प्लस वनचा फ्रेंड मायनस फोर. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला, इथपर्यंत क्लिअर झालं फ्रेंड? जर तुम्हाला क्लिअर झाले म्हणजे फॉर एक्झाम्पल मला प्लस फोर करायचं आहे तर मला इमिजिएटली मायनस वन आठवला पाहिजे, मला प्लस टू करायचं आहे तर इमिजिएटली काय आठवला पाहिजे तुम्हाला, मायनस थ्री आठवला पाहिजे, आणि प्लस वन करायचं तर तुम्हाला इमिजिएटली मायनस फोर आठवला पाहिजे. हे सांगण्याची ही स्टोरी होती. आणि मुलांना सुद्धा थोडं गमतीशीर, नुसतंच आपण रटाळ वन टू शिकवत राहिलो त्यांना थोडस स्टोरी लाईन मध्ये बरं वाटतं. मी माझ्या पद्धतीने स्टोरी बनवली असं काही, तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने पण शिकू शकतात. तुम्हाला जसं जसं मॅच्युरिटी येईल, तुम्हाला वाटलं की मी नाही असं एक्सप्लेन केलं पाहिजे तसं एक्सप्लेन करा, आजादी सबको, असं काही नाही की असंच सांगितलं पाहिजे, पण तुम्हाला जे बेस्ट वाटेल ते. ओके सो प्लीज आता पुढे जाऊया पुन्हा इकडे लक्ष द्या. फोर प्लस वन, वन इज नॉट अवेलेबल, म्हणून प्लस वनचा फॉर्म्युला मायनस वन प्लस फाईव्ह असे फॉर्म्युले सेट द झिरो. टू टू प्लस थ्री, आता थ्री इज अवेलेबल हियर नो, प्लस थ्रीचा फ्रेंड मायनस टू प्लस फाईव्ह सेट द झिरो. ट्वेंटी फोर करा सर, ट्वेंटी फोर, ट्वेंटी फोर प्लस टू, आता राईट हँडवर मला टू करायचा पण टू इज नॉट हियर, पण टू चा फ्रेंड कोण आहे मायनस थ्री, प्लस टू चा फ्रेंड आपल्याला मायनस थ्री, मायनस थ्री प्लस फाईव्ह हे फॉर्म्युले आहेत. क्लिअर आहे? ओळख करून देतोय मी. आता ही ओळख करून देताना मी तुम्हाला सॉरी एक मिनिट, एक मला जस्ट ओपन करून घेऊ द्या, तुम्हाला जे दाखवायचं ते काय केलंय. ऍक्च्युली आपल्याकडे दोघ प्रकारचे बुक अवेलेबल आहेत. मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला कुठल्या वेळेस कुठल्या बुकची गरज वाटेल मी त्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगेल. तर मला वाटतं एकच मिनिट मी ओपन करतो थोडस, मला मोठी स्क्रीन करून घेऊ द्या आणि मग तुम्हाला स्क्रीन शेअरिंगला जातो. मी स्क्रीन शेअरिंग करतोय, मी इकडे लक्ष द्या की आपण काय केलं, जे छोटं बुक आहे छोटं बुक, त्या छोट्या बुकमध्ये तुम्ही 12 नंबर पर्यंत, तुम्हाला इथं करायची गरज नाही, नंतर करा तुम्ही प्रॅक्टिस. 12 पर्यंतचे डायरेक्ट लेवलचे सम आहेत आपल्याकडे, डायरेक्ट लेवलचे सम आहेत आणि डायरेक्ट लेवल नंतर आपण याच्यात जातोय. बघा डायरेक्ट लेवलचे सम आहेत, जर मी तुम्ही बघितलं की हे ऍडिशन आणि डायरेक्ट लेवलचे सम आहेत, डायरेक्ट ऍक्शन सम, हे डायरेक्ट ऍक्शनचे सम आहेत आणि डायरेक्ट नंतर आपला फॉर्म्युला चालू होतो छोट्या बुकमध्ये. छोट्या बुकमध्ये इकडे लक्ष द्या, पेज नंबर 13 वर, पेज नंबर 13 वर. ओके पेज नंबर 13 वर जेव्हा तुम्ही जाल तर मुद्दामहून तुम्हाला या बुक मध्ये करायचं तर करा, पण एक एक्स्ट्रा ऍडिशनल साईडला रफ बुक्स असतात आपल्याकडे, रफ पेजेस असतात, त्याच्यावर असं मुद्दाम राईट करा. इकडे लक्ष द्या चित्रताई, वनचा फ्रेंड फोर माझ्याबरोबर बोलायचं सर्वांनी, टूचा फ्रेंड थ्री, थ्रीचा फ्रेंड टू, फोरचा फ्रेंड वन, टेनचा फ्रेंड 40, ट्वेंटीचा फ्रेंड 30, थर्टीचा फ्रेंड 20 आणि 40चा फ्रेंड 10. मुलं म्हणतात हे काय नेमकं, तर त्याचं इट इज अ फॉर्मेशन ऑफ डिजिट 5 आणि 50 चे. मग सेम इथं मुलांना लिहायला सांगायचं, एकदा एक्सप्लेन केलं, हा फॉर्म्युला एक्सप्लेन केला आणि हा फॉर्म्युला कसा राईट करायचा सर्वजण बोला माझ्याबरोबर, माईक बंद ठेवा पण बोला. फॉर एक्झाम्पल
प्लस फोर इज इक्वल टू, प्लस फोर इज इक्वल टू मायनस वन प्लस फाईव्ह. रिदमिक, जसं आपण एखादा तबला किंवा गायनाचा क्लास लावतो तिथे एक रिदम सेट होतो आणि एकदा रिदम झाला की तुम्हाला नंतर तुमचे हात आपोआप चालतात तबल्यावर, तसा एक तसा अॅबॅकसवर आपल्याला हात चालवायचे आहेत. आणि म्हणून एक रिदमिक आपल्याला सुरुवातीला शिकायचं आहे की प्लस फोर इज इक्वल टू, प्लस फोर इज इक्वल टू मायनस वन प्लस फाईव्ह, आपोआप होणार आहे नंतर, काय काळजी करू नका, पण सुरुवातीला रिदमिक आपण करू. ओके, पुन्हा पुन्हा ही प्रॅक्टिस अशीच बोलून प्रॅक्टिस करूया. प्लस फोर इज इक्वल टू, प्लस फोर लिहिला लिहिला की आपल्याला याचा फ्रेंड मायनस वनच आठवला पाहिजे, मायनस वन प्लस फाईव्ह. ओके, हा फॉर्म्युला असा का बनवला हे पण मी नंतर एक्सप्लेन करेल तुम्हाला. ऍज अ टीचर म्हणून मी सर्व डिटेल तुम्हाला सांगेल, नो प्रॉब्लेम. मेथडॉलॉजी काय याच्या मागची ती सांगेल. प्लस थ्री इज इक्वल टू, बोला सर्वजण, प्लस थ्री इज इक्वल टू, प्लस थ्री राईट केल्या केल्या आपल्याला मायनस टू दिसला पाहिजे, मायनस टू प्लस फाईव्ह. हे लहान बुक जे आहे हे लहान बुकवर तुम्हाला याची प्रॅक्टिस करता येईल. आणि अजून आहे एक मिनिट, नाही सॉरी, अजून एक आहे, आपण मोठ्या बुकवर जाऊ आणि लगेच एक मिनिट. ओके, ते पण आलं, चला येतंय ते पण. ओके, सो मोठ्या बुकवर जाऊ आणि मोठ्या बुकवर जर गेलो मी तर प्लीज इकडे लक्ष द्या की आपण एक टार्गेट घेतलं होतं आणि टार्गेट असं होतं की या वीक मध्ये बघा हे आपण कम्प्लीट करायचं, हे सर्व शिकवलंय आपण, हे बीट ड्रॉ करणं, हे सर्व हे बीट काउंट करणं, हे बीट ड्रॉ करणं, त्याच्यानंतर सिम्पल सिम्पल कॅल्क्युलेशन आहेत. आपल्याला वाटतं इथं काय मला येत आहेत, पण आपल्याला स्ट्रोक सेट करायचा फास्ट, टू प्लस वन प्लस फाईव्ह मायनस सिक्स, त्यासाठी सर्व सम दोघं मेथडने करायचे आहेत आपल्याला. टूल आणि टूलचं डिसिप्लिन पण शिकवलंय. आता तुम्हाला मी आठ आणि नऊ, नऊ आणि दहा, कारण या नऊ आणि दहावर, नऊ आणि दहावर टेस्ट आहेत असं सांगितलं होतं. बघा टेस्ट आहे आणि ही टेस्ट आपल्याला थोडीशी सॉल्व करायची होती. टेस्ट वन आणि टेस्ट टू आपण केली, मी असं कन्सिडर समजतो ही केली. हे संपली की मग आपण पुढच्या पेजवर जातो, एकच मिनिट, पुढच्या पेजवर जातो आणि ते पुढचं पेज होतं, पुढचं पेज होतं, इकडे लक्ष द्या की हा पेज होता प्लस फाईव्ह फॉर्म्युला मोठ्या बुकमध्ये, आपल्या मूवरच्या बुकमध्ये. हा प्लीज इकडे लक्ष द्या, हा बघा प्लस फाईव्हचा फॉर्म्युला. मग इथं पण तसंच एक इकडे लक्ष द्या, हे इथं ऑलरेडी इथं पण ऑलरेडी फॉर्म्युले दिले आहेत. प्लस वन इज इक्वल टू मायनस फोर प्लस फाईव्ह, हे इथं बोलून राईट करायचे. ओके, बोलून राईट केले की मग आपल्याला हे सर्वांना कॅल्क्युलेशन करून बघायचं आहे. हे कॅल्क्युलेशन करून बघायचे सर्वजण, करा माझ्याबरोबर सर्वजण, मी दिसत असेल सर्वांना असं समजतो. दिसतोय का मग कोणीतरी, हात असा करा म्हणजे मला समजेल. मला पाच सहा जण दिसतात, हा रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पहिलं सम मी थोडस याचं काढून टाकतो, एक मिनिट हे काढून टाकतो. हा हे बघा, हे पहिलं सम करा सर्वजण माझ्याबरोबर. थ्री थ्री प्लस टू, टू इज नॉट अवेलेबल, टू चा फ्रेंड, टू चा फॉर्म्युला मायनस थ्री प्लस फाईव्ह. ओके, प्लस फोर डायरेक्ट अवेलेबल आणि मायनस सिक्स डायरेक्ट अवेलेबल. व्हॉट इज आन्सर? आन्सर इज, कोणीतरी सांगू शकतं मला, आपण फिंगरिंग वर केलं, आन्सर इज द थ्री. हा चला पुढचं समजूया. नाईन, हा हा परत दाखवतो. दिसत नाही का, मी दिसतोय का तुम्हाला? मी कुठेतरी कोपऱ्यात दिसतोय का तुम्हाला? हा चला करा परत. हा थ्री पहिलं सम घेऊया पुन्हा. थ्री प्लस टू, टू इज नॉट अवेलेबल, म्हणून टू चा फॉर्म्युला काय? टू चा फॉर्म्युला बघा इथं लिहिलेला आहे ऑलरेडी. बघा टू चा फॉर्म्युला इथं लिहिलाय, मायनस थ्री प्लस फाईव्ह, बरोबर. आणि बोलायचं, नुसतं बघून कॉपी नाही करायचं, बोलायचं रिदमिक बोलायचं. मायनस थ्री प्लस फाईव्ह, प्लस फोर डायरेक्ट अवेलेबल आणि मायनस सिक्स डायरेक्ट अवेलेबल, आन्सर इज द थ्री. चित्रताई क्लिअर? ओके, पुढे जाऊया. पुढचं सम आता करा सर्वजण. नाईन, नाईन मायनस सेवन डायरेक्ट अवेलेबल, प्लस ट्वेंटी टू. हे बघा ट्वेंटी टेनच्या टेनच्या फिंगरवर आणि टू डायरेक्ट अवेलेबल युनिट रॉडवर. प्लस ट्वेंटी वन, बघा ट्वेंटी इकडे डायरेक्ट झाले आणि वन साठी युनिट रॉडवर, वन साठी वनचा फॉर्म्युला काय? मायनस फोर प्लस फाईव्ह. बोला असं बोला, मायनस फोर सुरुवातीला बोलावं लागेल दोन चार आठ दिवस नंतर आपोआप होईल. मायनस फोर प्लस फाईव्ह, आन्सर इज द काय आलं? आन्सर इज द फोर्टी फाईव्ह. आपण फिंगरिंगने केलंय म्हणून इथं फोर्टी फाईव्ह लिहूया. एकदा एवढे पाच सम करा माझ्यावर सर्वजण, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल. पुन्हा फोर प्लस फिफ्टी टू, लेफ्ट हँडवर फिफ्टी आणि टू साठी मायनस थ्री प्लस फाईव्ह. ओके, मायनस थ्री प्लस फाईव्ह. नेक्स्ट प्लस ट्वेल्व, हा टेन केला आणि हा टू डायरेक्ट केला आणि मायनस फिफ्टी सेवन,
हा मायनस 50 आणि हा 7. सो व्हाट इज द आन्सर? आन्सर इज द 57. मायनस 57 करा, मायनस 57 चित्रात आहे, मायनस 57. हा आन्सर इज द, आन्सर इज द 11. आन्सर इज द 11. वंडरफुल. ओके, आता हे सम करूया. 36 करा सर्व जण. 36 मायनस 26, मायनस 20 आणि मायनस 6 डायरेक्ट अवेलेबल, प्लस 24. हे बघा, 20 डायरेक्ट आणि 4 पण डायरेक्ट अवेलेबल. ओके, प्लस 22. आता 20 घाई नका करू, 10 च्या रॉडवर 20. आता 20 चा फ्रेम काय असणार आहे? कोण सांगेल मला? 30 मायनस 30. 20 चा फ्रेम काय असणार आहे? हे बघा, तिथं फॉर्म्युला दिलाय. 20 चा फॉर्म्युला काय? मायनस 30 प्लस 50. ओके, आणि 2 चा काय असणार आहे? मायनस 3 प्लस 5. थोडीशी सवय करावं लागेल बोलायची, काय काळजी करू नका, होईल. ओके, सो व्हॉट इज आन्सर? आन्सर इज द 56. करेक्ट ना? बरोबर ना? ओके, आन्सर इज द 56. हा, थोडस थांबतो, तुम्हाला कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? मग थोडस पुढे जायला बरं राहील आपल्याला. आता फॉर्म्युला तुम्ही म्हणाल की या मोठ्या बुक मध्ये आम्हाला काहीतरी त्रास होतो सुरुवातीला, ऐका ऐका. म्हणून तुम्ही, तुमच्याकडे सर्वात सिलेबस दिलाय मी मुद्दाम. कुठलंही आपण नाही, पुन्हा सांगतो, 50-30 हजार भरल्यानंतर काय करतात ते पण सांगतो, ते पण सांगतो. ते पहिले तुम्हाला एकच लेवलचं बुक देतात. स्वातीताई तुम्हाला पण माहिती असेल कदाचित, तुम्ही दुबईला काम केलं ऍक्च्युली या अबॅकसवर, तर एकच लेवलचं बुक देतात आणि ते म्हणतात की पहिले याची ट्रेनिंग घ्या, क्लास सुरू करा, 20-25 मुलांचं ऍडमिशन घ्या, मग तेव्हा पुढचं लेवलचं बुक पाठवू आम्ही तुम्हाला आणि पुढचं ट्रेनिंग देऊ तुम्हाला. पण आपण आपण खूप लकी आहोत की वी आर द फॅमिलीयर, आपण एक फॅमिली म्हणून काम करतोय. फक्त मला मागच्या वर्षाचे पण राहून गेले, कारण पण आता कमिटमेंट क्लिअर आहे की जून नंतर आपण नॉनस्टॉप एक ट्रेनिंग चालू ठेवू. म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, एलसीएम, जे काही करायचं आहे ते आपण नॉनस्टॉप सुरू ठेवू. नाही काही तर आठवड्यातून भेटतच राहू. आणि वैदिक माध्यमाचं पण मी तुम्हाला सांगितलंय या मंथ एंडिंगला, कारण त्याचं कारण असं झालं की खूप सारे झाल्यानंतर स्वातीताई, दीपाताई, विद्याताई आपल्या बरोबर ब्रेन ट्रेन एज्युकेशनला एक वर्ष होत आहेत. आपलं जे काही 25 मेला एक वर्ष होत आहेत. आपलं जे काही आपण प्रोसेस केली होती रजिस्ट्रेशनची आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलची, तर त्याच्या एक प्रत्यर्थ काहीतरी कामाला डोक्यात खूड येत राहतं. मग काय करायचं? जे काही पेंडिंग विषय ना बाबा आपला वैदिक मॅथचा, तो त्या वर्षपूर्ती निमित्ताने 5-8 दिवसात आपण तो संपवून टाकायचा. तेव्हा त्याचं डिटेलिंग पण करू आपण नंतर. पण एक नॉनस्टॉप मॅरेथॉन घेऊन, ती तो वैदिक मॅथ्स मॅरेथॉन घेऊन आपल्याला जेवढे लोक येतील तेवढ्या लोकांना ते शिकून आपण आपलं थोडस भारमुक्त व्हायचं. नंतर मग त्याच्यातला अजून एक्सपर्टीज आपण व्हिडिओ बनवणं वगैरे, सिलेबस बनवणं, बुक बनवणं ते सुरू राहील. कारण एक खूप सारे पॅरल कामं आहेत, बघूया पण करूया ते आपण डेफिनेटली. ओके, फॉर्म्युला बेस म्हणून छोट्या बुकचा सपोर्ट घ्यायचा. मोठ्या बुकमध्ये जे आहे कुठलंही कंटाळा न करता, पुन्हा सांगतोय मी सर्व जणांचा काय असतो इकडे लक्ष द्या की हा पार्ट फार महत्वाचा आहे. हा पार्ट बरेच जण स्किप करतात, हा पार्ट स्किप करतात. आणि मी म्हणतो की हा पार्ट सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा प्रॅक्टिस करणं, रिदमिक बोलणं, सर्व जणांचं लक्ष असतं इथलं. नाही, इथलं करतो आम्ही, इथलं जाऊ द्या. पण मी म्हणतो सर्वात मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट हा पार्ट आहे. हा पार्ट जर तुम्ही प्रामाणिकपणे केला तर हा पार्ट इझी होतो. क्लिअर करतो ऍज अ टीचर म्हणून तुम्हाला एकदम क्लिअर करतो. जर तुम्ही हा पार्ट परत परत केला, रिदमिक केला, लयबद्धतेने केला, तर मग हा पार्ट तुमच्यासाठी सोपा होतो. क्लिअर आहे? म्हणून तुम्ही कोणीही कुठलाही शॉर्टकट युज करणार नाही प्रॅक्टिसमध्ये. थोडस आपण पुन्हा एकदा बोललो की काय होतं की जेव्हा प्रॉब्लेम आहे तेव्हा आपण करणार. आता तुम्हाला थोडं ऍडव्हान्स लेवलला घेऊन जातो मी तुम्हाला. इथलं लक्ष द्या, इन हाऊस फॉर्म्युला, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला काय असतो सर्वजण करा माझ्यावर. 2 + 2 अगेन प्लस 2. आता 2 इथं अव्हेलेबल आहे का? नाहीये 2. पण इन हाऊस फॉर्म्युला, 2 चा फॉर्म्युला मायनस 3 प्लस 5. अगेन प्लस 2, बघा डायरेक्ट अवेलेबल. अगेन प्लस 2, आता 2 इथं नाहीये. या आता 2 नाही करू शकत आपण. आता आपल्याला नेक्स्ट हाऊसचीच मदत घ्यावी लागेल. आता शेजारच्या घरचीच मदत घ्यावी लागेल. कारण छोट्या चहाच्या डब्यातलं चहा संपली आणि मोठ्या पाऊच मधली पण चहा संपली. आम्ही खेड्यातून आहेत, आम्हाला माहिती काय काय नाही शेजारच्या घरून आपण घेतो. आम्ही त्या संस्कृतीतून आलोय. आता शहरातली संस्कृती वेगळी आहे, म्हणजे काय नाही घेत. म्हणजे
आपण कल्पना पण नाही करू शकत शहरात, विचार पण नाही करत, पण शेजारच्या घरून उसणं घ्यायची परंपरा खेड्यात आम्ही ज्या लहानपणी शिकलो होतो आम्हाला माहिती आहे. म्हणजे वेळ आली तर आपल्या घरी स्वयंपाक नसतं तर शेजारी घरी सुद्धा भाजी आणि पोळी उसणी घेऊन जेवलेलो आहेत. ही फॅक्ट आहे. हा म्हणजे इतकं खेड्यातलं वेगळंच कल्चर आहे. नाही आमच्या घरी स्वयंपाक झाला नाही शेजारच्या मावशी तरी पण प्रेमाने भाजी पोळी देणार, जेवण करणार आणि निघून जाणार मुलं. म्हणजे ही फॅक्ट ते काय नाही मागणार असं असं. ओके ओके. सो आपण शेजारच्या हाऊसची मदत घेऊ. आपल्याकडे 8 आहे आन्सर. पुन्हा प्लस 2 करायचंय. 2 इज नॉट अवेलेबल हिअर युनिट रॉड मध्ये. मग आता जेव्हा आपण नेक्स्ट हाऊसची तुम्हाला कल्पना म्हणून शिकवतोय मी, पुढचा हाऊसचा जो मालक इकडे लक्ष द्या, हा 10 मालक आहे. याचा मालक कोण आहे पुढच्या हाऊसचा मालक? 10. कारण हा 10 हाऊस आहे. हे 10 हाऊस आहे आणि जेव्हा 10 याचा मालक आहे तेव्हा या 10 चे फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे. ते मुद्दाम तुम्हाला एक ओळख म्हणून सांगतो. 10 चे फॉर्मेशन काय? 9 चा फ्रेंड 1, 1 चा फ्रेंड 9, 8 चा फ्रेंड 2, 2 चा फ्रेंड 8, 7 चा फ्रेंड 3, 3 चा फ्रेंड 7, 6 चा फ्रेंड 4, 4 चा फ्रेंड 6, 5 चा फ्रेंड 5. हे होईल अजून 10 दिवसानंतर. मग तुमच्याकडे 8 आहे आणि मग 8 तुम्हाला प्लस 2 करायचं आहे, पण 2 इज नॉट अवेलेबल म्हणून नेक्स्ट घराची हेल्प घ्यायची आहे. म्हणून तेव्हा 2 चा फ्रेंड असतो 8. नेक्स्ट हाऊसचा फॉर्म्युला आहे -8 + 10. असा फॉर्म्युला तो तेव्हा आपण शिकणार आहोत. काही करू नका, सर्व होईल. म्हणून थोडासा एक सिस्टमॅटिक अप्रोच आहे. पण मुद्दाम एक ओळख म्हणून केली किंवा 4 + 4 - 1 + 5. अगेन प्लस 4 इज नॉट अवेलेबल हिअर. मग नेक्स्ट हाऊसची हेल्प घेणार आहोत आपण 4 चा फ्रेंड 6. कारण 4 आणि 6 काय होतात? 10 होतात. म्हणून -6 + 10. क्लिअर आहे? क्लिअर आहे? अगेन प्लस 4. आता या इन हाऊस मध्ये प्लस 4 करू शकतो मी. 4 साठी -1 + 5. अगेन प्लस 4. 4 इज नॉट अवेलेबल. -6 + 10. अगेन प्लस 4 डायरेक्ट अवेलेबल. अगेन प्लस 4 -1 + 5. अगेन प्लस 4 -6 + 10. काळजी करू नका, हे सर्व करणार आहोत आपण, करणार आहोत. पण मुद्दाम तुम्हाला पुढचा वे सांगितला मी की कसं असतं. ओके. म्हणून थोडस प्रॅक्टिस, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. पेज नंबर पुन्हा मी तुम्हाला सर्वांना आठवण करून देतो. पेज नंबर 10 हा आपला आजपर्यंतचा होमवर्क होता. पेज नंबर 10. आता उद्यापासून आपल्याला हे बघा, तुम्ही मागे राहिला असाल तर मी पुन्हा त्याच्यावरची आयडिया पण सांगत असतो. जर तुम्ही मागे राहिला असाल ताई तर मी पुन्हा माले ताई काय करायचं, प्रत्येक पेजवरचे 5-5 सम करत पुढे जायचं. म्हणजे डायरेक्ट लेवलची पण प्रॅक्टिस होणार आहे, फिंगरिंगची पण प्रॅक्टिस होणार आहे, टूलची पण होणार आहे. आता फॉर्म्युला शिकतोय नाही तर मग आपण काय करतो, नाही नाही पहिल्यापासून सर्वच कम्प्लीट करत गेलो म्हणजे मी आता फॉर्म्युला शिकवतोय, तुम्ही प्रॅक्टिस कसली करतायत डायरेक्ट लेवलची, मग हा फॉर्म्युला तुमचा लिंक मध्ये राहत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, डायरेक्ट लेवलचे पण 5 सम करायचे. आता शिकवतोय फॉर्म्युला याचे पण 5 सम करायचे. उद्या जो शिकवणार आहे त्याचे उद्या 5 सम करायचे. म्हणजे सर्व तुम्ही एनी टाइम सर्व फॉर्म्युल्यांची प्रॅक्टिस होत राहते आणि आपण टच मध्ये राहतो. जे आपला सिलेबस चालू आहे ना त्या टच मध्ये राहतो. कारण आपल्याकडे आता मागे पुढे कोणी राहिलेलं नाही, सर्व आपण एन टाइम आहोत. सर्वांकडे बुक, मला वाटतं जेवढे स्क्रीनवर मी ज्यांच्या ज्यांच्याशी बोललोय, फक्त कदम ताईंचं माझ्या, कारण आमचं त्यांचं थोडंसं मी के वाघपर्यंत पोहोचू शकलो नाही, किंवा त्यांचा आग्रह होता की तुम्हीच या द्यायला, म्हणून ते राहून गेलं. म्हणून त्यांच्यापर्यंत उद्या सकाळी 7:30 ठरलंय आपलं, तर उद्या सकाळी 7:30 पर्यंत मी त्यांच्याकडे पोहोचेल. जाधव ताई तुम्ही लातूरहून बोलतायत ना, तुमचं ऑलरेडी पोस्ट केलंय ताई, तुम्ही ऑलरेडी सिनियर आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुमचं ऑलरेडी पोस्ट केलंय ना मी. तुम्ही लातूर, आता तुम्ही ओरिसाहून काय, ओरिसाहून लातूरला आल्या ना, ओरिसाला होत्या ना पहिले? हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम. पण माहिती तुम्हाला बऱ्यापैकी ना सर्व, आपण होतात तुम्ही मुलीने केलं ना सर, तुमच्याकडे शिकलं मुलीने, त्यामुळे माहिती आहे. काही प्रॉब्लेम नाही, मग तुमचं पण ऑलरेडी पोस्ट केलेत मी, नो प्रॉब्लेम येऊन जाईल तुमचं. उद्या आज नसेल आलं तर उद्या यायलाच पाहिजे. हा उद्या यायलाच पाहिजे. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, सो प्रॅक्टिस करून बघू 2 सम आणि मग बाय बाय करू. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 21 + 4 इन हाऊस फॉर्म्युला युज करा 4 साठी. मग पहिले हर्षिता ताई कसं बोलणार, -1 + 5 अशा रिदम मध्ये जा. -1 + 5 अशा माय रिदम मध्ये. ओके, +30 इन हाऊस फॉर्म्युला युज करा. 30 चा इन हाऊस फॉर्म्युला -20 + 50. बरोबर,
प्लस ट्वेंटी टू -66 -66 +23 करा डायरेक्ट अवेलेबल है 20 आणि 3 डायरेक्ट अवेलेबल है अगेन +23 काही करू नका काही करू नका पुन्हा सांगतो 23 20 चा इनव्हर्स फॉर्म्युला पहिले यूज करा 20 चा इनव्हर्स फॉर्म्युला व्हेरी गुड -30 +50 आणि 3 चा इनव्हर्स फॉर्म्युला 3 चा इनव्हर्स फॉर्म्युला 3 चा इनव्हर्स फॉर्म्युला -2 +5 बघा थोडासा कॉम्प्लिकेटेड होतं ना होतं म्हणजे थोडं कॉन्सन्ट्रेट करावं लागलं हा म्हणून आपण असा ऑल सिस्टम ने शिकूया आन्सर इज द 50 कारण एक कॉन्सन्ट्रेशनचा पार्ट आहे दोघं हात कॉन्सन्ट्रेशन रिकॉल सिस्टम म्हणून याला ब्रेन डेव्हलपमेंट म्हणतात आणि हे मॅथमॅटिक मध्ये टाकलंय म्हणून मॅथमॅटिक आपोआप थोडस स्ट्रॉंग होत मी पुन्हा सांगतो लोक याला असं म्हणतात की खूप गणित फटाफट येणार आहेत म्हणून शिकायचंय पण मी म्हणतो नाही हे गणिताचं टेक्निक नाहीये हे कॉन्सन्ट्रेशन व्हिज्युअलायझेशन इमॅजिनेशन फोटो मेमरी याच्यासाठीचं टेक्निक आहे गणित आपोआप होणार आहे कारण गणित आपोआप होणार आहे तर माझं एक फेवरेट उदाहरण आहे लक्ष द्या सर्वजण लक्ष द्या मी सांगतो की तुमच्या आयुष्यात कधीतरी एक प्रसंग आलेलाच असेल कारण मी नेहमी मुलांना सांगतो मी सायकल चालवतोय नाही का हायवेला सायकल चालवतोय आणि डोंगराळ भाग आहे किंवा टर्निंग आला आणि समोरून ट्रकवाला आला आणि तो ट्रकवाला प्रचंड स्पीडमध्ये मी पण खूप स्पीडमध्ये मला वाटलं आता हा ट्रकवाला मला उडवेल आणि ट्रकवाल्याला वाटला हा सायकलवाला मला धडकेल तरी पण त्या ट्रकवाल्याने काही कॅल्क्युलेशन केले मनात मी सायकलवाल्याने मी काहीतरी कॅल्क्युलेशन केले मी ब्रेक अप्लाय केला त्या ब्रेक त्या स्पीड त्या ट्रकवाल्याने ब्रेक अप्लाय केला आणि समथिंग स्पीड रिड्यूस झाला आणि त्याने काही टर्निंग अँगलने स्टेअरिंग फिरवली मी काही टर्निंग अँगलने हँडल फिरवला तो सुखरूप निघून गेला आणि मी सुखरूप निघून गेलो आणि आता मग हे गणित मला पेपरवर मांडायचंय की मी किती स्पीडने चालत होतो ट्रकवाला किती स्पीडने चालत होता दोघांमधलं अंतर किती मीटरचं होतं मग त्याने किती ब्रेक फोर्स अप्लाय केला म्हणून किती स्पीड रिड्यूस झाला मी ब्रेक फोर्स किती अप्लाय केला म्हणून माझा स्पीड किती कमी झाला मग आपल्या आमच्या अंतरांमधला क्रॉसिंग पॉईंट काय होता आणि त्या क्रॉसिंग पॉईंटमध्ये आम्ही किती टर्निंग अँगल घेतला त्याने किती टर्निंग अँगल घेतला मी कधी किती टर्निंग अँगल घेतला मग आम्ही त्या किती सेफ डिस्टन्सने आम्ही दोघे एकमेकाला ओव्हरटेक करून बाहेर निघून गेलो मग यालाच म्हणतात न्यूटन न्यूटनच्या आधी कितीतरी जणांच्या डोक्यात नारळ पडलं आणि ते गेले बिचारे पण त्याचं डोकं कधी त्यांनी ओपन केलं नाही पण न्यूटनच्या डोक्यात ऍपल पडला आणि त्याने स्वतःच म्हटलं की अरे मला सापडलं बोमट्या मारत फिरला आणि त्याच्यावर त्याने चक्क चार खंड लिहिले न्यूटनने आणि म्हणून तो न्यूटन झाला मग आता जर हे गणित लाईफ मध्ये कधी ना कधी होतं आणि हेच जर गणित आपल्याला पेपर मध्ये मांडायचं असेल तर सर्वजण म्हणतील अवघड आहे फार अवघड आहे गणित कारण माझा स्पीड ट्रकचा स्पीड किती बीस फोर्स किती टर्निंग अँगल प्रचंड अवघड आहे आणि ते काही लवकर सुटणार नाही 8-15 दिवस त्याच्यापेक्षा न सोडलेलं बरं पण आपलं माइंड सेकंदाला कॅल्क्युलेशन सोडवतो हे तुम्हाला अग्री करावं लागेल ऑलरेडी माइंड मध्ये मॅथ अवेलेबल आहे तुम्ही प्रचंड शिकलेले असाल तरी पण आणि काही शिकलेले नसाल तरी पण क्लिअर आहे फक्त आपल्याला कॉन्शियस माइंड ठेवून आपल्याला मेडिटेशन करायचंय म्हणजे आपल्याला आपला रिकॉल सेन्स वाढवायचा आहे आठवण्याचा व्यायाम करायचा आपल्याला बाकीचं आपोआप होईल ते क्लिअर आहे एक पाझा मुद्दा मी नेहमीचा अभ्यासाचा माझ्या फेवरेट पॉईंट कारण हे फॅक्ट आहे असंच माइंड काम करत असतं तर तुम्हाला तुमच्याकडे सर्वजण म्हणतील की गणित फास्ट होतं म्हणूनच कारण इट इज अ फॅक्ट ती जी आहे ती आहे नो प्रॉब्लेम क्लिअर आहे सो कन्सेप्ट डायरेक्ट लेवल आपली दोघं संपलेली आहे आता डोळे बंद करून आपल्याला डायरेक्ट लेवलचं एक बघा पहिले माझ्याकडे इकडे लक्षात डायरेक्ट लेवलचं जर डोळे बंद करून आलं पाहिजे तर मग टूलवर प्रॉपर वापरता आला पाहिजे हात या हाताने टूल होल्ड केलंय याच दोन बोटांना काम दिलंय या दोन बोटांमध्ये मी जेव्हा जेव्हा टूल वापरतो तेव्हा माझ्याकडे पेन्सिल असलीच पाहिजे ही सवय लावून घ्यायची आणि पुन्हा हे बघा इकडे लक्ष द्या +2 थमअप अगेन +2 थमअप -3 इंडेक्स डाऊन +5 इंडेक्स डाऊन -6 ओपन पिच +22 थम अप +55 इंडेक्स डाऊन आन्सर इज द 77
दिसायला लागेल ही गॅरंटी मी घेईल, पण तुम्हाला बोट मात्र शिस्तीने वापरावं लागतील, म्हणजे डिसिप्लिन वापरावं लागेल. जी डिसिप्लिन आपण मुलांना पण शिकवायची आणि आपल्याला पण शिकायची. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, मी बोलतो प्रामाणिकपणे डोळे बंद करा, प्रामाणिकपणे, काहीच प्रॉब्लेम नाही, सर्व संसार बाजूला ठेवून प्रामाणिकपणे डोळे बंद ठेवा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, मी सांगेल तेवढं फक्त करा. प्लस टू थम अप, मी ज्या पद्धतीने करत होतो त्या पद्धतीने, अगेन प्लस टू, अगेन थम अप, मायनस थ्री इंडेक्स डाऊन, प्लस फाईव्ह इंडेक्स डाऊन, मायनस फाईव्ह इंडेक्स अप, प्लस सिक्स क्लोज पिंच, मायनस टू इंडेक्स डाऊन, प्लस थ्री थम अप, मायनस वन इंडेक्स डाऊन. व्हॉट इज द आन्सर? शो मी ऑन युअर फिंगर. काय हरकत नाही, ज्यांना दिसलं असेल ना त्यांनी प्रामाणिकपणे सांगा, नाही दिसलं असेल तर काय बळजबरी नाहीये, पण बघूया आपण सो सो काय रिझल्ट येते बघूया. प्रामाणिकपणे दिसलं असेल तर सांगा की मला सात सेवन दिसलं, एट दिसलं, नाईन दिसलं, समथिंग समथिंग काही पण असो, पण काहीतरी सांगा म्हणजे मला 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 त्या पद्धतीने काम करा. हा नो प्रॉब्लेम, पण काही जण काहीच बोलत नाही ना म्हणून मला नाही दिसलं नसेल ना तर मला झिरो दिसलं, मला नाईन दिसलं, काहीतरी जर दिसलं असेल ना ते सांगवा मला, कारण ब्रेनला चीट नाही करायचं आपला, जे दिसलं ते दिसलं. कारण याचा असा अर्थ आहे, कारण प्रत्येकाला काहीतरी वेगवेगळं दिसू पण शकतं, पण काहीतरी दिसेल, जे असेल ते सांगा. प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, एक लास्ट सम घेऊया, बाय बाय करूया, थोडा फास्ट आता. नाही दिसलं तर काळजी करू नका, नाही दिसलं म्हणजे प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, आपण प्रॅक्टिस करणार आहोत. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, थोडा फास्ट. ओके, थ्री थम अप, मायनस टू इंडेक्स डाऊन, प्लस वन थम अप, प्लस फाईव्ह इंडेक्स डाऊन, मायनस सिक्स ओपन पिंच, प्लस सेवन क्लोज पिंच, मायनस थ्री इंडेक्स डाऊन, प्लस वन थम अप, प्लस ट्वेंटी थम अप. आन्सर इज 26. बोटांवर दाखवा म्हणजे मला समजेल की किती ताईंना आलं, म्हणजे त्याच्याने काय होतं कोण बोलतंय ना मला समजत नाही, जे दिसत असेल ते, असं काही नाही कंपल्सरी नाही. सो वंडरफुल, नो प्रॉब्लेम, म्हणजे 80-90% हा रिझल्ट आपला, थोडासा प्रॅक्टिसचा पार्ट आहे, पण वी आर द लकी की आपण एका महिन्यात व्हिज्युअलाइज करायला शिकलो, आपण लकी आहोत सर्वजण. आपलं आता आमच्या स्वातीताई काही प्रॉब्लेमच नाही, म्हणजे म्हणजे छान ताई बरोबर ना, की तुम्हाला बऱ्यापैकी 100 रॉड पर्यंत पण व्हिज्युअलाइज करू शकतो, म्हणजे आपण हळूहळू जातो आपण तिथपर्यंत, बिंदास एक गॅरंटी येते आपल्याला स्वतःला दिसायला लागलं. बघ बघू पण शकतात आपले स्वातीताई, दीप विद्याताई आहेत, रुपाली मॅडम आहेत, करू शकतात, करून बघा लागल्या स्वातीताई. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, हा थोडस रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके बघूया बरं आपण कोण आहे अजून, आधी कोण दिसतंय का मला, अपर्णाताई गेल्या असतील वाटतं. ठीक आहे, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 255 मायनस 44, ठीक आहे ना, करा ना प्रयत्न तर करा. हा 255 मायनस 44 प्लस 99 मायनस 9 प्लस 5 मायनस 4. आन्सर इज स्वातीताई, तुम्ही माईक ऑन केला तर मला समजा. 312. अजून कोण कोणी केलं, अजून कोणी केलं? 324 कोणी केलं का? रुपाली मॅडम पण दिसतात मला, केलं का? तांबेताई, अजून कोणी? ठीक आहे चलो, नो प्रॉब्लेम, ट्रेल करताई. ओके तिथे ना ताई 310 होतं, 310 होतं, तिथे आपण मायनस 9 केलं, तेव्हा आपण काय केलं तुम्ही बरोबर केलं, मायनस 10 प्लस प्लस 1 बरोबर केलं तुम्ही बरोबर. मग आन्सर इज द 302 होतं, हा तो 10 तुमच्या कडनं स्किप झाला, तो काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, पण छान करतात तुम्ही. ओके सो म्हणजे दिसतं, काय काळजी करू नका, फक्त हा
तिच्यात केलं होतं का तुम्ही? केलं होतं सर. काय होतं आन्सर? नाही माझं पण रॉंग झालं. 324. नो थोडा म्हणून काय करायचं, आपल्याकडे ऑलरेडी पिल्लू आहे ना घरात, त्याला मोटिवेट करायचं, बाबा तुला येतं मला नाही येत, विचार बरं पाच सम, काय फरक पडतो, कधीतरी आपलं आपलं त्या निमित्ताने त्याची प्रॅक्टिस होते ना आपली होते. बघा आपण आपण शिकताना आहे ना थोडस त्याला थोडा थोडा कधी थोडा त्याला मोठं म्हणायचं, हा बाबा तुला छान येतं, तू छान विचारतो, किंवा आई वाटतं बस त्याला बदमस्त माग, म्हणजे त्या निमित्ताने त्याचं पण मोटिवेशन होतं ना आपल्याला बनवतं असं काही. ओके चलो पुन्हा आपण उद्या, पण एवढा वेळ नाही उद्या, आज जास्त वेळ झाला, अर्धा तासासाठी तरी भेटूया, पण 9:30 भेटू म्हणजे आपली फॉर्म्युलांची प्रॅक्टिस आपण याच्याप्रमाणे घेऊ, बुक प्रमाणे एक 5 5 सम 5 सम पिंगरिंगने, 5 सम टूलने, 5 सम मेंटल अरिथमेटिक करू. अर्ध्या तासासाठी भेटूया कारण मला उद्या वेळ आहे, नंतर मला सेकंड शिप आहे, नंतर आठवडाभर तुम्हाला होमवर्क दिला जाईल म्हणजे मग पूर्ण प्रॅक्टिसचा. तर आपण उद्या भेटूया, म्हणजे आपली इन हाऊस +5 आणि +50 ची कन्सेप्ट क्लिअर होईल आणि मग तुम्हाला बरोबर आठवडाभर पानं पुरतील एवढे पानं आहेत आपल्याकडे. तुम्ही थकणार नाही मला माहिती, तुम्ही इंटरेस्ट नाही कराल सर्वजण, एवढे पानं आहेत आपल्याकडे. सो ओके, सो उद्या पुन्हा 9:30 भेटू, मी तसा मेसेज करतो. कोणाचं काय असेल, मला वाटतं सरांचं बोलणं झालंय, फक्त कदम ताईंचं होतं, मी त्यांचं म्हणून उद्या भेटतो त्यांना. ओके चलो बाय बाय. 100 हा चालेल, बाकी जण जाऊ शकतात. ताई बोला, हर्षिता ताई तुम्ही काय बोलता? 100 पुढचे कॅल्क्युलेशन कसे करायचे? ऍक्च्युअली तुम्हाला काय हरकत नाही, पुढच्या लेवलला म्हणजे आपण मे बी आपण जून महिन्याच्या पहिल्या वीक मध्येच असं समजूया की आपण आहे ना टेबल पण बनवायचं हातावर जमत आणि कसं असतं याच्या मॅच्युरिटीचा पार्ट येत आहे. जेव्हा तुम्हाला आहे ना नंतर आहे ना 99 सांगितलं आणि +100 सांगितलं की तुम्हाला हे बघा, मेडिटेशन करताना कुठल्याही धर्मगुरु किंवा स्पिरिच्युअल सायन्स मध्ये गेल्यानंतर पहिले एक भिंतीवर एक बिंदू ठेवला किंवा एक छान मेणबत्ती लावली, तिच्यात एक स्पिरिच्युअल सायन्स मध्ये तिच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून एकाग्रता केली जाते. फोकस असा असतो, नंतर हा ब्राईट फोकस होत जातो आपला मेडिटेशनचा, मेडिटेशनचा ब्राईट फोकस होत जातो. तसं आता अबॅकस टूल मध्ये आपण पहिले एक रॉड शिकलो, युनिट रॉड, नंतर आपण हळूहळू दुसऱ्या रॉडवर, हळूहळू तिसऱ्या रॉडवर, हळूहळू चौथ्या रॉडवर असं ब्राईट फोकस होत जातो. मग आता हा तुम्हाला मी गॅरंटी घेईल जास्तीत जास्त विदाऊट हात, इकडे लक्ष द्या, हातावर करायचं असेल तर हातांचा पण तुम्ही 4 रॉड वापरू शकतात, हातांचा वापर करून, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पुन्हा क्लिअर करतो तुम्हाला, हातांचा, कारण तेवढं दिसतं. याचं कारण आहे, कारण याचं मेमरी सायन्स रिलेशन आहे, म्हणून सांगतो. तुम्ही उद्या मला उत्तर याच्यावर द्यायचं, कुठल्याही जगातला कुठलाही टेलिफोन नंबर, टेलिफोन नंबर किती नंबरचा असतो, तो रीड करताना आपण कसा रीड करतो, किंवा त्या पोली टेलिफोन मधले जास्तीत जास्त नंबर तुमचे किती लक्षात राहतात, तुम्ही कशा पद्धतीने बोलतात, याचं उदाहरण पहिले घ्यावं लागेल आपल्याला. त्याचा मी तुम्हाला माइंड सायन्स येते, कारण टेलिफोनचे नंबर तुम्ही रीड करताना कसे रीड करतात आणि तेवढेच का ठेवलेले राहायचे, मग हळूहळू आपला ब्रेन विकसित झाला म्हणून ते अजून पुढे वाढले, मग अजून पुढे वाढले, आता पुढे वाढले, आता 10 नंबर झाले, मग तो 10 नंबर पण आपण कसा वाचतो त्याची पण मेथोडॉलॉजी, स्टँडर्ड जगातली मेथोडॉलॉजी ही ब्रेनशी रिलेटेड आहे. मग मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फिंगरिंगवर 4 रॉड दिसतील, याचं कारण ब्रेनशी आहे. आणि नंतर व्हिज्युअलायझेशन मध्ये अनलिमिटेड मर्यादा आहे, पण ही अनलिमिटेड मर्यादा ही प्रॅक्टिस रिलेटेड आहे. पुन्हा सांगतो, जेवढी प्रॅक्टिस जास्त, कारण मी पुन्हा सांगतो, मिड ब्रेन ऍक्टिव्हायझेशन मध्ये आपण एक बोललो होतो की ब्लाइंड फोल्ड हा एक चमत्कार आहे, 10 विद्यार्थ्यांमधून 2 विद्यार्थ्यांवर तो चमत्कार सक्सेस होतो. ब्लाइंड फोल्ड म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, डोळ्यावर पट्टी बांधायची घट्ट आणि मुलाला सायकलवर बसायचं आणि हायवेला सोडून द्यायचं, तो डायरेक्ट 10 किलोमीटर सायकल विदाउट ऍक्सिडेंटचा पार होतो, कशी कसाही रस्ता असो. किंवा फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता घरात बसलेले आहेत आणि साहेब बाहेर साहेबांनी तुम्हाला काय खायला आणलं, त्यांच्या पिशवीतले जे काही फळं आहेत ते तुम्ही घरात बसून सांगणार घरच्यांना लोकांना की साहेबांनी काय काय आणलंय त्यांच्या पिशवीत आणि कुठल्या कुठल्या कलरच्या वस्तू आहेत त्यांच्या पिशवीत, हे तुम्ही सांगणार. इट इज अ ब्लाइंड फोल्ड. हा ब्लाइंड फोल्ड फक्त 10 पैकी 2 विद्यार्थ्यांवर होतो. त्याला कारण असतं की माइंड प्रत्येकाचं मेमरी लर्निंग वेगवेगळे प्रकार असतात, तर मग हे चमत्कार दाखवल्याशिवाय लोक
पण ट्रेनरवर विश्वास ठेवत नाही किंवा पे करत नाही. मी बोललो ना 25,000 फीज असतात, मग पे करत नाही लोक. तसं आपल्याकडे पण अॅबॅकस मध्ये ना मुलांना फटाफट फटाफट कॅल्क्युलेशन करतायत, हे चमत्कार केल्याशिवाय लोक पैसे देत नाही. आणि आपलेच ब्रेन ड्रेनचे कितीतरी व्हिडिओ बघून कितीतरी जणांचे बिझनेस चालू झाले अॅबॅकसचे. तुम्हाला माहित नसेल तर पुन्हा सांगतो, कारण मी फिरतो, मला माहिती आहे. कितीतरी लोक म्हणतात अहो ते फारच ते इतके, कारण आमचेच 3,000 विद्यार्थी मागच्या वर्षी नुसते स्टेटसवर स्टेटस ठेवायचे, त्याच्यामुळे इतकं काही बघितलं. लोकांना माहित नाही कोण फ्री शिकवतोय कोण पैसे घेऊन शिकवतो, पण लोक इतके ऑलरेडी खूप बूम झाले अॅबॅकसचे क्लासेस नाशिक मध्ये, पूर्ण महाराष्ट्रात नको तिथं नको म्हणजे खूप बूम झाले. कारण पूर्ण ओव्हरऑल इंडियात आपले पूर्ण होते. आणि एक 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 मुलाचा व्हिडिओ कमीत कमी 50-100 लोक तर सहज बघतात. माझा स्वतःचा स्टेटस 2,000 लोक बघतात. मी स्वतःला खूप नशिबान आणि श्रीमंत समजतो, 2,000 लोक स्टेटस बघतात. ही श्रीमंती आपली काय बघ. 2,000 की आकडा असा एकदम मीटर सारखा गोल गोल फिरतो, 24 तासात 2,022 क्रॉस होतो. ही श्रीमंती आपली काय करता असे आपली श्रीमंती प्रत्येकाची प्रत्येकाची काय करतात. थर्ड ऍक्टिव्हायझेशन असतो, पण ते तुम्हाला आज पण आहे. इकडे लक्ष द्या, याला एक टेलिपॅथी म्हणून एक कन्सेप्ट पण आहे एनएलपी मध्ये, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये. व्हॉट इज द मिनिंग ऑफ टेलिपॅथी? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. तुम्ही म्हणतात मी असं म्हणतो, स्वातीताई तुमची मला आत्ताच 2 मिनिटांपूर्वी मला आठवण आली होती, आणि बरोबर स्वातीताईंचा 2 मिनिटात बरोबर मला फोन येतो आणि म्हणतात अहो मला पण तुमची आठवण आली, आपल्याला ते बोलायचं होतं, ते काही भेटायचं राहून गेलं होतं. आणि म्हणतो स्वातीताई मी तुम्हाला तुमचीच आठवण करत होतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? याचा असा अर्थ असतो की जेव्हा तुम्ही खऱ्या फ्रिक्वेन्सीने माझी फ्रिक्वेन्सी आणि स्वातीताईंची फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर दॅट टाइम वी आर कनेक्ट इन एनी डिव्हायसेस. मग ते फोनने डिव्हाइस होऊ किंवा मार्केटमध्ये भेट होईल किंवा काहीतरी काहीतरी होईल, पण आम्ही कनेक्ट होऊ. याला म्हणतात टेलिपॅथी. ही पण एक टेक्निक आहे, पण ती फ्रिक्वेन्सी थांबा ना, तुम्ही काय म्हणता परत बोला. थोडक्यात त्याला इंटेंशन पॉवर म्हणतात ना सर, आभास. काही सांगतो ना सांग, आता ऐका ना, मग माझं ऐकून घ्या. आता असं म्हणतात की मग हे ऐका, जर मला याच्यात एक्सपर्ट बनायचं असेल तर मला काय करावं लागेल, याची या अनुभवांची किंवा या लेवलची मला प्रॅक्टिस कायम करावी लागेल. पुन्हा सांगतो, हा एक अनुभव होता ना, जर तरचा अनुभव होता बाबा, हसत खेळत ते झालं, पण मुद्दामहून त्या लेवलच्या टेक्निक्स मला डेव्हलप करून त्यांची मला प्रॅक्टिस करावी लागेल. याला मग रेकी सायन्स पण आहे, याच्यामध्ये रेकी सायन्स पण आहे. मग या जाणून बुजून करत गेलो की मला तो माझी ती इंटेन्शन पॉवर माझी वाढते. आणि मग मला म्हणतात की अरे या माणसाला ना प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, हा ज्योतिषीकडे गेला ना तो खरंच सांगतो. मग त्या ज्योतिषीची ती प्रॅक्टिस झाली, त्याला माहीत झालं की समोरच्यांचा दर्द काय. आजकाल दर्द की दवा देणे वाले की बहुत चलती आहे, आणि दर्द येई है सबका, की आज लोक सब होणे की वजह भी खुश नाही आहे. आणि ते फार महत्वाचं आहे, कारण सर्वांचा प्रॉब्लेम हा आहे की लोक खुश नाही कुठले पण असेल ते. मग त्याच्यावरचा एक उपाय म्हणून हे सर्व काही वेगवेगळे उपाय. चला ठीक आहे, तो या प्रॉब्लेम तो आपला पार्ट नाही, आपला पार्ट नाही एज्युकेशनचा. आपल्या आपल्यावरची दवा आहे की प्रॅक्टिस कर आणि एन्जॉय कर ते बरोबर. कारण आज खूप सारे सब्जेक्ट आहे, ते अनलिमिटेड चर्चा आहे, पण जेवढं शिकत राहू तेवढं कमी. कारण मी स्वतःला खूप मी दुर्भाग्य समजतो की कारण खूप उशिरा शिकायला सुरुवात केली. मी ज्योतिषशास्त्र पण केलंय, मी ज्योतिषशास्त्र पण शिकलोय असं नाही, तुम्हाला पुन्हा सांगतो. मी ज्योतिषशास्त्र पण पुन्हा याच्यासाठीच गेलो होतो की तिथे मॅथमॅटिक खूप आहे, खूप कॅल्क्युलेशन करावं लागतात, आणि म्हणून कॅल्क्युलेशन करावं लागतात म्हणून ज्योतिषशास्त्र मी शिकलो. पण ते पण राहून गेलं की त्याचं तर शास्त्री करून पदवी केली पण शास्त्री नाही केलं, शास्त्री केले असते तर मग सांगितलं असतं, ते चालतं, नो प्रॉब्लेम. कधीतरी मग ते इंटेन्शनही प्रॅक्टिस करावं लागते की तो आपल्यातला भाव डेव्हलप होतो, हा पार्ट प्रॅक्टिसचा भाव आहे. चला ठीक आहे, तरी चला भेटूया पुरात, ठीक आहे, एक गप्पा मारायला बरं वाटतं, डेव्हलप होऊया आपण. चला चला चला, बाय बाय. ओके सर, हा बोला सर. जी बिगिनर्स
बिगिनर्स जे लेव्हल टू बुक आहे ते डबल एक आहे एका सेट मध्ये एजी बुक मला वाटलंच होतं. निकिता पगार येत आहे म्हणताय तुम्ही काल ना? आमच्या मला वाटलं होतं कारण ती मिस्टेक मी ना मला फक्त ते कोणाच्या वाट्याला गेलं मला माहित नव्हतं कारण ते आमच्या मॅडमांची मिस्टेक मला मला वाटलंच होतं ते. पण तुम्ही इथंच असतात त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम. तुम्हाला म्हणजे दोघं सेकंड लेवलचे आले का? ऐका ना निकिता ताई. हो दोन सेकंड लेवलचे आले. हा ठीक आहे उद्या परवा जशी भेट आपली तुम्हाला. मला वाटलंच होतं ते कारण काय झालं ते हा ते आमच्या मॅडमांनी ना मी मला मला माहिती होतं ते कुणाला तरी वाटायला गेलेलं आहे पण तसं बरोबर झालं. पण लकीली बरं झालं ते की तुम्ही जवळच राहतात म्हणून काय प्रॉब्लेम नाही. उद्या परवा बदलून देईल मी ते. चालेल ओके चालेल ओके ताई चालेल चला ओके मी बंद करतो. बाय बाय.